नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. 12 ही महिने घरात उपलब्ध असलेले आणि अगदी सहजरित्या बाजारात मिळणारे आले हे आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात देखील आल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाळलेल्या आल्यापासून बनणारी सुंठपूड खूपशा आयुर्वेदिक चूर्ण आणि काढ्यात वापरली जाते. लहान मुलांनासुद्धा मळमळीवर, सर्दी खोकल्यावर आले, लिंबू आणि मधाचे साटण दिले जाते. तर आल्याशिवाय घरातील पाणीही हलत नाही, कारण चहासारख्या सामान्य गोष्टीपासून कोणत्याही भाजी किंवा आमटीला फोडणी देण्यास, चिकन मासे यांसारखे मांसाहारी पदार्थ अजूनच चमचमीत बनवण्यात आल्याचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यामुळे त्याला घरचा वैद्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आलं हे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी बायोएक्टिव्ह घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण आहे. ह्या गुणकारी आल्याचे अजून काय फायदे आहेत ते आज आपण पाहूयात. आले हे नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे. आल्याचा रस किंवा वाळलेल्या आल्याची सुंठपूड शरीरातील एक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. आपल्या शरीरात बरेच विषारी पदार्थ तयार होतात, ते आपल्या पांढऱ्या पेशींना जी क्षती पोहोचवतात ती भरून काढण्याचे काम आले करते. शरीरातील टॉक्सिक बाहेर काढून टाकण्यास आल्याची मदत होते. ह्यासाठी सकाळी जिंजर ग्रीन टी घेतल्यास उत्तम. ॲलर्जी होऊ नये म्हणून आल्याचा उपयोग होतो. बऱ्याचशा ॲलर्जीवर आले हे औषध आहे. अँटी ॲलर्जिक औषधात मोठ्या प्रमाणावर आल्याचा उपयोग होतो. तसेच सूज येणे, अर्थरायटिसचे औषधं यातही आल्याचा अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून समावेश होतो. पेनकिलर म्हणून देखील आल्याचा वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने शरीरातील अंतर्गत दुखणी कमी होतात. गुडघेदुखी, व्यायामाने खेळाने झालेली स्नायूंमधील दुखणी यावर आल्याचे सेवन रामबाण उपाय आहे. बऱ्याचदा अधिक कामामुळे नेहमी सकाळी उठताना थकवा जाणवतो, याला आपण नौशे येणं असंही म्हणतो. पण यावर सर्वोत्तम नैसर्गिक उपाय म्हणजे आलं. सकाळी उठल्यानंतर मळमळ होत असेल तर आलं त्यावर फायदेशीर ठरतं. त्यामुळे बऱ्याचदा आल्याचा चहा केला जातो. तुम्हाला सकाळचा थकवा घालवण्यासाठी हा उपयुक्त ठरतो. तसंच प्रेग्नन्सीमध्ये मापक प्रमाणातील आल्याचं सेवन फायदेशीर असल्याचं अभ्यासातून सिद्ध झालं आहे. तसंच ज्यांना कॅन्सर आहे अशा रुग्णांना केमोथेरपी चालू असताना नॉशिया घालवण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. अशावेळी त्यांना आल्याची वडी, आल्याचा चहा तुम्ही देऊ शकता. पहिल्या स्टेजमधल्या कॅन्सरवर आयुर्वेदिक औषध म्हणून आलं वापरलं जातं. त्यातले बायोॲक्टिव्ह घटक आणि उग्रदर्प आणि चव कॅन्सरचा शरीरात होणारा प्रसार रोखतात. निरोगी हृदयासाठी आलं हे उत्तम. हृदयावर कोलेस्ट्रॉलमुळे अतिरिक्त ताण येतो. धमन्यामध्ये कोलेस्ट्रॉल साचते आणि रक्तदाब वाढतो. याचे प्रेशर हृदयावर येते. हे हानिकारक कोलेस्ट्रॉल शरीरातून कमी करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. आलं हे नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयोगात येतं. तुम्हाला घरच्या घरी कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर तुम्ही आल्याचं नियमित सेवन करू शकता. कोलेस्ट्रॉल कमी तर रक्तदाब नॉर्मल आणि पर्यायाने हृदयसुद्धा एकदम मजबूत. डायबिटीजसारख्या चिवट आजारावर देखील आलं फार परिणामकारक आहे. अभ्यासात सिद्ध झाल्याप्रमाणे आल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचं प्रमाण हे 12% कमी होण्यास मदत होते. आल्यामुळे पचनशक्ती सुधारते, तसेच अपचन गॅसची समस्या कमी होते. तसेच अल्सर, लिव्हरचा त्रास आणि किडनी संदर्भातील व्याधींवर आले अत्यंत गुणकारी आहे. तसेच हेवी औषधांमुळे किंवा अतिमद्य सेवनाने लिव्हरला झालेल्या जखमा किंवा किडन्यांवरील सूज यांसाठी घरगुती उपाय म्हणून आल्याचे सेवन करावे. व्हिटॅमिन ई सोबत आले असे मिश्रण घेतल्यास किडनीची दुखणी लवकर बरी होतात. आल्यामध्ये असलेल्या अँटीफंगल घटकांमुळेच तुमच्यापर्यंत बॅक्टेरियल इन्फेक्शन तसेच फंगल इन्फेक्शन आलं पोहोचू देत नाही. बॅक्टेरिया विरोधात लढण्यासाठी लागणारे सर्व गुणधर्म आल्यामध्ये असल्याने तुम्ही निरोगी राहता व तुमची इम्युनिटी वाढते. वजन कमी करण्यासाठीही आलं फार फायदेशीर आहे. आलं खाल्ल्याने चयापचय वाढवते आणि लठ्ठपणा कमी करते. म्हणून ज्या लोकांना जास्त वजनाची तक्रार आहे अशा लोकांनी आल्याचे सेवन सुरू करावे. आल्याचे नियमित सेवन केल्याने स्वतःचे वजन कमी होण्यास मदत होईल. आल्याचा रस पिल्याने केसांच्या वाढीचा वेग वाढतो. त्याचबरोबर केसांच्या मुळामध्ये आपण आल्याचा रस देखील वापरू शकता. केसांच्या मुळाशी रक्ताभिसरणाचा वेग वाढवण्याबरोबर ते कंडिशनर म्हणून देखील कार्य करते. मायग्रेनच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी आल्यापासून बनवलेल्या चहाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. सर्दी खोकल्यामध्ये आलं हे फार उपयुक्त सिद्ध होतं.
आल्याचे सेवन केल्याने शरीरात गर्मी उत्पन्न होते. आल्याच्या चहाचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने उबदारपणा प्राप्त होतो, त्यामुळे शरीरातून घाम आणि विषक्त पदार्थ निघून जातात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. आल्याचा चहा घसा खवखवणे आणि सर्दीसाठी खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. आलं हे शरीरासाठी फायदेशीरच आहे, परंतु कुठल्याही गोष्टीचं अतिसेवन केल्यास शरीराला नुकसानच होऊ शकते. म्हणून आल्याचा वापर हा प्रमाणातच करावा. जास्त मात्रामध्ये आल्याचे सेवन केल्यास डोकेदुखी, मायग्रेन, निद्रानाश अशी समस्या उत्पन्न होऊ शकते. आले हे उष्णतेचे स्रोत आहे, त्याचा अधिक सेवनाने पोटसंबंधी विकार, ॲसिडिटी, पोटदुखी, अतिसार देखील होऊ शकते. जास्त प्रमाणात आले खाल्ल्यास तोंड येणे, ओठांना छाले पडणे, सूज येणे, शरीराला खाज सुटणे अशा ॲलर्जीसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आल्याचा वापर हा औषधाप्रमाणे प्रमाणातच करावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.